बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ आल्यामुळे शहरात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडलाय, यामुळे व्हायरल फीवरचा प्रादुर्भाव वाढलाय. तर विशेषतः लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार आढळत आहेत. लहान मुलांना तेलकट, आंबट आणि बाहेरचे पदार्थ खायला देऊ नयेत, तसंच मुलांना गरम पाणीही प्यायला द्यावं. लहान मुलांचं थंडीपासून संरक्षण करणं गरजेचं आहे, अशी काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच काही लक्षणे आढळून आल्यास तातडीनं रुग्णालयात उपचार घ्यावेत, असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंडे यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर मेघा जोगदंड, मेडिकल ऑफिसर, सिडको एनआर्ट कॉर्पोरेशन हॉस्पिटल. मी बालरोग तज्ज्ञ आहे. सध्या आपण वातावरणातला बदल बघत आहोत. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सुरू झालेला आहे. थंडीचं प्रचंड प्रमाण पण वाढलेलं आहे, पण मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये थोडं ढगाळ वातावरण, आज सकाळी थोडंसं पाऊस पण आलेलं आहे. त्यामुळे असं जे वातावरण आहे ते व्हायरल फीवरला बऱ्यापैकी पोषक असतं. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. ताप, सर्दी, खोकला, लहान मुलांची संख्या पण रुग्णांची वाढलेली आहे, कारण हे लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे हे वातावरण व्हायरल फीवरला एकदम पोषक आहे. तर कृपया सर्वांनी काळजी घ्यावी आहे नागरिकांनी लहान मुलांना थंडीमध्ये, कारण सकाळ संध्याकाळ एकदम थंड वातावरण असतं आणि दिवसा जरा गरम होतं कारण ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर अशा वेळेला थंडीपासून संरक्षण करावं. थंड आंबट पदार्थ, तेलकट पदार्थ खायला देऊ नयेत, बाहेरचे पदार्थ खायला देऊ नयेत, ही काळजी सर्वांनी घ्यावी आहे. आणि काही लक्षणं जाणवले तर व्हायरल फीवरचे तर सरकारी किंवा त्यांना जिथे वाटेल तिथे दाखवून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जास्त रुग्ण थोडस लहान वयोगटामध्ये जाणवत आहेत, लहान मुलांमध्ये. आणि सर्दी, खोकला, ताप, एक दोन आज जरा थोडस छातीमध्ये घरघर अशा प्रकारचे कफ झालेला आहे, म्हणजे आपण म्हणतो निमोनियाची सुरुवात किंवा ब्रॉन्कायटिस, असे रुग्ण सध्या आढळत आहेत. जसं मी आता मगाशी सांगितलं की संरक्षण करणं थंडीपासनं आणि खाण्यामध्ये थोडंसं आपलं थंड आंबट तेलकट न खाणं, मुलांना कोमट पाणी पाजवणं, खूप तापल्यात अंग पुसून घेणं आणि थंडीपासून बचाव करणं हे गरजेचं आहे.